भारतीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्ह्याच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा साताऱ्यामध्ये झालेला आहे। खऱ्या अर्थाने आज सगळ्याच पक्षांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेला वीट आलेला आहे। खरं तर राजकीय पक्षांच्याकडून जी अवहेलना या सर्वसामान्य लोकांची होते, परंतु एक भारतीय मराठा महासंघ एक अशी सामाजिक संघटना आहे की जी तळागाळापर्यंतच्या सर्व लोकांची कामं अगदी प्राधान्यानं करत आहे। आणि भविष्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आज जे चाललंय, यांनी एवढं खाल्लं त्यांनी तेवढं खाल्लं, म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या समोर स्वतःचे वाभाडे काढायचं काम हे सरकारमधले सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करत आहेत। म्हणजे दोन्ही साईड दोन्ही बाजूची लोकं चोरच आहेत हे स्वतःहून समाजाला सांगत आहेत। आणि खऱ्या अर्थानं आज भारतीय मराठा महासंघाची जी बैठक झाली त्या भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये संघटना खूप जोमानं काम करत आहे। आणि आम्ही आवाहन करतो सर्वसामान्य सर्व जन सर्व तळागाळातल्या लोकांना की भारतीय मराठा महासंघामध्ये आपण जॉईन व्हा। भूमिका खऱ्या अर्थानं आम्ही भारतीय मराठा महासंघाची भूमिका अशी आहे की राजकारण विरहित ही संघटना सर्व महाराष्ट्रभर आम्ही फैलावत आहोत। सध्या तरी आम्ही असा काही निर्णय घेतलेला नाही, परंतु जर का तशी वेळ आली तर भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही तो निर्णय घेऊ। आणि निश्चितपणे ज्या मग कुठल्या स्वायत्त संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विधानसभा असतील त्याच्यामध्ये आमचे उमेदवार निश्चितपणे उभे करतील। आज भारतीय मराठा महासंघाच्या मेळाव्यामध्ये मी राजन गावंड, भारतीय मराठा महासंघाचा राष्ट्रीय प्रवक्ता आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, एक अत्यंत उत्तम आणि नियोजनबद्ध आणि भविष्याकडे वाटचाल करणारा मेळावा असे एका वाक्यात मी याचं वर्णन करू शकेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय मराठा महासंघाची सगळ्यात महत्त्वाची मागणी, आरक्षणाच्या पलीकडे जाऊन हिंदुस्थान आरक्षणमुक्त करा, ही मागणी 1980 सालापासून आम्ही केंद्राकडे करतो आहोत। आज पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की ज्या कीडेनी हा देश पोखरून काढलाय ती कीड नष्ट करा आणि हा हिंदुस्थान आरक्षणमुक्त करा। आणि त्यामुळे आरक्षणाच्या पलीकडे जाऊन आजच्या काळाबरोबर आधुनिक जगाबरोबर आमच्या समाजाला ठेवण्यासाठी व्यवसाय कुशलता, बौद्धिक कुशलता आणि व्यवहाराभिमुख आमचा युवक आमच्या महिलांना तयार करण्यासाठी भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी अत्यंत प्रयत्नशील राहणार आहे। आणि नुसतं हे सांगून आम्ही थांबलेलो नाही, तर त्या दृष्टीनं महाराष्ट्रभर आम्ही या दृष्टीचे उपक्रम आणि उद्योग सुरू केलेले आहेत। भारतीय मराठा महासंघ ही अतिशय जुनी अशी संघटना असून 80 कामकाज आम्ही करतो आणि या देहामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत कामकाज करणार आहे। भारतीय मराठा महासंघाचं मुख्य कामकाज म्हणजे तळागाळातल्या ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतो अशा नागरिकाला न्याय मिळवून देणे, त्याच्यासाठी धावपळ करणं हे भारतीय मराठा महासंघाचं ध्येय उद्दिष्ट आहे। जिथं राजकीय पक्ष पोहोचत नाही तिथं आम्ही सामान्य माणसापर्यंत पोहोचतो, त्याला न्याय मिळवून देतो। म्हणून भारतीय मराठा महासंघ ही नागरिकांमध्ये लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली संघटना आहे। आणि भारतीय मराठा महासंघामध्ये कामकाज का करावं, तर भारतीय मराठा महासंघ म्हटल्यानंतर नुसती मराठ्यांची संघटना नसून पंजाब सिंध गुजरात मराठा या उक्तीप्रमाणे चाळी माळी तेली तांबोळी छत्रपती शिवरायांच्या धोरणानुसार आम्ही कामकाज करतो। मनुष्य ही जात आणि माणुसकीय धर्म या न्यायाने आम्ही कामकाज करतो। म्हणून भारतीय मराठा महासंघामध्ये सर्वांना प्रवेश आम्ही देतो। नमस्कार, मी भारतीय मराठा महासंघ प्रदेश उपाध्यक्ष सागर पवार। आज सातारमध्ये सातारा जिल्हा पदाधिकारी बैठक राष्ट्रीय नेते आप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय सरचिटणीस शिंदेसाहेब, राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावंडसाहेब व प्रदेशाध्यक्ष बन्सीदादा डोके व जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आम्ही आज एक शपथ घेतली की येत्या एक वर्षामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाव तिथे भारतीय मराठा महासंघाची शाखा असेल व प्रत्येक गावामध्ये भारतीय मराठा महासंघाचा ध्वज असेल व येत्या 6 आपण लवकरच पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राचे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा 5,000 पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आहेत। त्या मेळाव्यामध्ये 3 मेळावा असेल, त्या मेळाव्यामध्ये संपूर्ण भारतीय मराठा महासंघाचे
नियोजन सांगण्यात येईल व प्रत्येकाला रोजगारा संदर्भात माहिती देण्यात येईल या प्रकारचा तो मेळावा असेल व येत्या जे काय निवडणुका येणार आहेत या संपूर्ण निवडणुका भारतीय मराठा महासंघ संपूर्ण ताकदीनं स्वबळावर लढेल. आज सातारा जिल्ह्यामध्ये फक्त पदाधिकारी मेळावा, भारतीय मराठा महासंघ पदाधिकारी मेळावा आज माननीय बन्सीदादा डोके आप्पासाहेब आहेर, आमचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सागरजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. उद्दिष्ट एक होते की आगामी निवडणुकामध्ये काय करायचं, कसली कुठली भूमिका मांडायची, त्या संदर्भात आम्ही भूमिका मांडताना अशी मांडली, जर नगरपालिकेला किंवा कुठल्याही इतर निवडणुकीत जर ओपनची जागा असेल आणि त्या ओपनची जागेवर जर चुकून आरक्षित जर कॅन्डिडेट उभा राहिला तर आम्ही त्या संदर्भात किंवा त्याला विरोध करण्यासाठी आम्ही समन्वयक किंवा भारतीय मराठा महासंघाचे सर्वजण सर्व आघाड्यांना आम्ही त्या संदर्भात निवेदन देणार आहोत की बाबा ओपनची जागा आहे तिथं कृपा करून आरक्षित त्या जागा ओपनच्या जागेवर आरक्षित असणाऱ्या उमेदवारांना सहभाग घेऊ नये अशी आम्ही एक धडाडीची मागणी सर्वांना सातारा नगरपालिकेत येणाऱ्या सर्व नगरपालिकेत ती मागणी आणि जिल्हा परिषद स्वराज्य संस्थेच्या सर्व जागेवर आम्ही ती मागणी प्रामुख्याने मराठा महासंघातून करणार आहोत. जर ही आमची मागणी मान्य नाही झाली, शासनानं मान्य नाही केली किंवा संबंधितांनी आम्ही ज्या ठिकाणी निवेदन देऊ त्या ठिकाणी जर मान्य नाही केलीस तर आम्ही ज्या ठिकाणी वार्डात ओपनचा उमेदवार आहे आणि त्या ओपनच्याच उमेदवाराचा आम्ही प्रचार करणार, एवढं संबंधितांनी लक्षात ठेवावं.